2 जानेवारी पासून हज 2017 साठी अर्ज स्वीकारणं सुरू झालं असून 24 जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत अशी माहिती खिदमत ए हिजाज समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. हज 2017 साठी अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुकांची गर्दी वाढली असून संबंधित अर्जदारांनी अर्जाबरोबर पासपोर्टची झेरॉक्स, पांढरा बॅकग्राऊंड असलेले 3x3.5 सेंटीमीटरचे 3 फोटो, स्टेट हज समितीच्या नावाने SBI किंवा युनियन बँकेत प्रत्येक अर्जासाठी 300 रुपये जमा केलेल्या पावतीची छायाप्रत सोबत जोडण्याचं आवाहन केलेलं आहे आणि पोस्टाने किंवा कुरिअरनं सदरील अर्ज महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या कार्यालयावर पाठवायचे आहेत. आतापर्यंत जवळपास 1000 अधिक अर्ज पाठवण्यात आले असल्याची माहिती संबंधित समितीचे कार्याध्यक्ष मिर्झा रफत बेग यांनी MCNला दिली आहे. हज 2017 की फॉर्म का आगाज शुरू हो चुका है 2 तारीख से और खिदमत हुज्जाज कमेटी इस कमेटी जो है तो इस काम को 27 साल से जो खिदमत अंजाम दे रही है इस साल भी जो है तो हज उसके फॉर्म भरने का काम कर रही है और अल्हम्दुलिल्लाह 4 दिन के अंदर 850 से 900 फॉर्म के तकमील मुकम्मल हो के रवाना बॉम्बे हो चुके हैं और यहाँ पर हमने ऑनलाइन का जो है तो काम भी जो है तो शुरू किया है और इसी कैंपस में जो है तो पटेल मार्केट में ही जो है तो हज के फॉर्म भी भरे जा रहे और हजी के जो है तो ऑनलाइन पेमेंट भी इसी कैंपस में भरे जा रहा है.